एम्प्लॉयमेंट अँड रेक्रुटमेंट सोसायटी रद्द करून सरकार नवे महामंडळ करता असत जाल्यार कामगारांक सेवेंत कायम करचे. कॉन्त्रात पद्दत नाका म्हणून या सोसायटीचे कामगार मागतात. सरकारान अजून कामगारांच्या प्रश्नात लक्ष घालले ना. कामगारांची मागणी तडीक लागली ना जाल्यार 27 ऑक्टोबराक पणजे मोर्चो काढपाची शिटकावणी कामगारांचो फुडारी अजित सिंग राणेन दिल्या. सरकार गोवा एम्प्लॉयमेंट अँड रेक्रुटमेंट सोसायटी रद्द करून गोवा ह्युमन रिसोर्सीस डॅव्हलपमेंट कॉर्पोरेशन हाडूंक सोदता. मात हे महामंडळ कॉन्त्रात पद्दतीन कामगारांक कामांक लावपी आसूंक जायना. कामगारांक कायम सेवेन घेवचे, रोजगाराची हमी दिवची म्हूण कामगार मागतात. हे गोवा ह्युमन रिसोर्स डॅव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे जे स्वरूप एक काय म्हणजे कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन असा किंवा कोकण रेल्वे कॉर्पोरेशन अशा पद्धतीचे जर असतात आणि हंगासर त्यांना रिक्रूट करून घेतल्यानंतर त्यांना सर्व्हिस प्रोटेक्शन मेळटले, सर्व्हिस गॅरंटी मेळटली, त्यांना सारखं एक एज पर द पॅरिटी गव्हर्नमेंटचे डिफरंट ग्रेड्स असा त्या ग्रेडिंग प्रमाणे समज जर त्यांना पॅरिटी जर मेळटा, प्रॉपर वेजीस मेळटा, अलाउन्सीस मेळटा, लीव मेळटा न्ही, जाल्यार ते कॉर्पोरेशन आसपाक आमची कधी हरकत ना. जोपर्यंत सरकार आमकां आपयना, लेखी आमकां शाश्वती गव्हर्नमेंटाची दिना आणि गव्हर्नमेंटाक 2-3 दीस मेळटा आणि हे जर करिना जाल्यार येता त्या सोमाराक 27 तारखेचेर ह्या महिन्याच्या 27 ऑक्टोबराचेर हजारो कामगार पणजे बस स्टँडाचे जे सर्कल असा ट्रॅफिक सर्कल जे असा ते आम्ही देवतले आणि थंच्यान आम्ही मोर्चो जो ओल्ड सेक्रेटरीयेट असा चर्च स्क्वेअर असा ते चर्च स्क्वेअरा वेल्यान आल्तिनो मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वतले आणि वील बी प्रेसिंग फॉर आवर लेजिटिमेट डिमांड्स. प्रुडंटा खातीर दिनेश करपे. रामनाथी सनातनाच्या आश्रमातल्या साधकांक मारपेटीचे केशींत फोंडेच्या पुलिसांनी टेम्पो ड्रायव्हराक धरलो. दिवाळे दिसा टेम्पोतल्यान नरकासूर घेऊन वतल्या एका गटान सनातनाच्या आश्रमात घुसून 4 जणांक मारबडी केली. एकले जखमी साधकांक मडगांवां हॉस्पिशियोंत घाला. कवळेच्या 2 तरणाट्यांक पुलिसांनी आपयल्ल्यान पुलीस स्टेशनाचेर बरोच बोवाळ झालो. सनातनान कागाळींत कवळेच्या एका गटाचेर दुबाव घेतला. थंयचे कांय लोक म्हणटात गांवांत सनातनाचो आश्रमच नाका. सनातन संस्थेच्या रामनाथी आश्रमात दिवाळी दिसा घुसून चोगा साधकांक मारपेट प्रकरणात फोंडे पुलिसांनी टेम्पो ड्रायव्हराक अटक करून टेम्पो जप्त केला. या प्रकरणात हेर काय लोकांक अटक जावपाची शक्यताय असा. आज आम्ही त्या व्हीकलचो ऍड्रेस ट्रेस आउट केला आणि व्हीकल ट्रेस केली ती. व्हीकल ट्रेस करून जो ड्रायव्हर असतो बाय नेम दीपक महादेव कलंगुटकर हो रेसिडेंट्स ऑफ सरावली त्याका आम्ही आज अरेस्ट केला केसीन आणि ती व्हीकल अटॅच केल्या. सो आता त्याचे आम्ही इंट्रोगेशन करतले आणि त्याच्या वेळेला मागीर आणि कोण कोण इन्वॉल्व आहात ते आम्ही ट्रेस आउट करतले. आश्रमात येऊन कवळेच्या काय तरणाट्यांनी चोगा साधकांक मारपेट केली अशी माहिती सुरजित माथूर या साधकांनी दिली. एका साधकाक बरोच माल लागिल्ल्यान मडगावच्या हॉस्पिसी हॉस्पिटलांत घाला. काल जे आमच्या आश्रमाचेर हल्लो झालो साधारण पावणे सोंग सुमार कवळेच्या काही भुरग्यांनी आमच्या आश्रमाचेर हल्लो केलो आणि त्यांच्यानी गाडी आश्रमाच्या आवारात भितून घेऊचा प्रयत्न करून त्यांच्यानी गाडी जबरदस्तीन भितून घेतली गाडी आणि त्यांच्यानी आमकां जबरदस्तीन गाडी भितून घेऊन 4 जणांचेर आमच्यावर मारहाण केली. आमकां भितुरलो सुरेश कदम म्हणून ताका आता हांगा ॲडमिट केला. रामनाथी गावात आमकां सनातन आश्रम नाका अशी मागणी थळाव्या लोकांनी केल्या. त्याविशींचे निवेदन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकराक भेटयतले. प्रुडंटा खातीर फोंडेच्यान विवेक प्रभू आणि मडगांवच्यान सावयो डायस. घेऊ एक विराम.